सर आज जे जे मधील स्किन डिपार्टमेंटचे जे विद्यार्थी आहेत डॉक्टर विद्यार्थी ते आंदोलनाला बसले, खर तर त्यांची एक तक्रार आहे की त्याच्या डिपार्टमेंटचे जे प्राध्यापक आहेत ते त्यांना मानसिक पद्धतीने त्रास देतात आणि त्यांना परीक्षेत नापास होण्याच्या धमक्या वगैरे ते देतात आहेत. त्या संदर्भात ते माध्यमांची देखील भूमिका मांडणार आहेत, पण जे जे मध्ये त्यांचं सध्या आंदोलन सुरू आहे. जे जे हॉस्पिटलचे त्वचारोग प्रमुख विभागाचे डॉक्टर कुरा यांच्या विरोधात तिथल्या रेसिडेन्शियल डॉक्टरनी काही दिवसापासून आंदोलन पुकारलेलं आहे आणि त्यांना आम्ही त्यावेळा तात्काळ अधिवेशन सुरू असताना सक्तीच्या रजेवरही पाठवलं होतं आणि ते सक्तीच्या रजेवर गेलेले आहेत. परवा दिवशी म्हणजे मंगळवारी अधिवेशनानंतर मुंबईत आल्याबरोबर मी या मार्टच्या डॉक्टरांची चर्चा केली आणि कारवाई करण्याचे सुद्धा मी त्यांना संकेत दिले होते. आता परवा दिवशी भेटल्यानंतर एक दिवस मध्ये गेला, लगेच एक दोन दिवसांनी त्यांनी आंदोलन करणं योग्य नाही, कारण नागपूरवरून सगळी मंडळी अजून अधिकारी इथं आलेले नाहीत. शासनामध्ये एखादी डेस्क ऑफिसरनं फाईल पुटअप केली, मग डिप्युटी सेक्रेटरी, जॉईंट सेक्रेटरी, सेक्रेटरी, मग मंत्र्यापर्यंत यायला त्याला एखादा दोन तीन दिवसाचा एक आठवड्याचा वेळ लागतोच. इतकी माहिती असताना सुद्धा एक दिवसाच्या अवधीनंतर तात्काळ हे संपावर जात आहेत. मला वाटते सामान्य रुग्णाशी जीवनाशी खेळ खेळण्याचा प्रकार आहे. त्यांनी असं कुठलेही आंदोलन करू नये, आम्ही कारवाईचे संकेत दिलेले आहेत. त्या दिवशी आम्ही प्रमुख पाचही मंडळी होतो, मी स्वतः बैठक घेतली होती, आमचे प्रधान सचिव होते, आयुक्त, संचालक आणि जे जेच्या अधिष्ठाता या सगळ्या आम्ही हजर होतो. त्यांच्यासमोर या सगळ्या डॉक्टर मंडळींना आम्ही संकेत दिलेले होते, तर आज ते लगेच संपावर जात आहेत ही दुर्दैवी बाब आहे. त्याने मला वाटते रुग्णांच्या जीवनाशी खेळ खेळू नये अशी माझी त्याला विनंती आहे. आम्ही जे संकेत दिलेले आहेत ते आम्ही तात्काळ दोन दिवसात पूर्ण होईल. पण हे जे डॉक्टर्स आहेत मार्चचे त्यांचं असं म्हणणं आहे की जे प्रमुख आहे डॉक्टर कुरा हे मानसिक त्रास देतात आणि वारंवार त्यांना परीक्षेमध्ये ज्या धमक्या दिल्या जात आहेत त्यावरती त्यांनी जी भूमिका मांडली की याआधी त्यांना 15 दिवस निलंबित करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता त्यांना पूर्णपणे या पदावरनं हटवण्याचं त्यांची मागणी आहे. काय सांगा? नाही, त्यांची चर्चा केली मी त्यांच्याबरोबर संपूर्णपणानं सविस्तरपणानं चर्चा केलेली आहे. त्यांनी जे अनुभव अनेक सांगितले त्याची आम्ही शहनिशा करू, पण तू ताबडतोबीनं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की आपण यांना आम्ही बदली करतो आहे, तोपर्यंत तुम्ही आंदोलन करू नका. आणि एकच दिवसामध्ये मंगळवारी बैठक झाली, काल बुधवार, आज गुरुवार, लगेच ते संपावर जात आहेत, हे दुर्दैवी गोष्ट आहे. पण त्या डॉक्टरांची समजूत घालण्याकरता तुम्ही त्यांची काही भेट वगैरे घेणार आहात का? जेजेमध्ये जाऊन नाही, त्याला कारवाई करण्याचे आम्ही आदेशही दिलेत ना मागच्या, त्याला सक्तीचे रजेवर तर पाठवले, आज ते तिथं नाहीत, एवढी प्रतिष्ठा करण्याची काय आवश्यकता आहे? आणि आम्ही तर संकेत दिलेलेच आहेत किंवा आम्ही कारवाई करतोय म्हणून. एकच दिवस झाला, मंगळवारी बैठक घेतली, काल बुधवार झाला, आज लगेच संपावर. पण आपण कुठलं काम आपल्याकडं आहे, आपल्याकडं रुग्णसेवा ही ईश्वर सेवा आपल्या हातात आहे. त्या रुग्णाची आपण त्यांच्या जीवनाशी खेळ खेळतो आहे असा अर्थ होत नाही काय. मग मला वाटते ही सगळी शिकली सवडलेली माणसं आहेत आणि त्यांनी हा पेशा स्वीकारलेला आहे, त्यांनी तात्काळ हे आंदोलन न करता काही वेळ आम्हाला दिला पाहिजे. प्रशासनाला वेटीस धरण्याचं काम डॉक्टरांकडनंच केलं जातं, मग मार्डच्या कायद्याच्या अंतर्गत त्यांच्यावरती काही नाही. आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की बा आम्ही तुमच्या ज्या तक्रारी आहेत त्या आम्ही नक्कीपणानं चौकशी करू, तोपर्यंत त्यांना आम्ही दूर ठेवू. आम्ही सक्तीच्या रजेवर पाठवलं, त्यावर त्यांचं समाधान झालं नाही, ते अडूनच बसले. आम्ही सांगितलं आम्ही करू, परंतु काल मंगळवारी भेटले, आज बुधवार काल, आणि लगेच ही अशी कृती करणं योग्य नाही असं माझं मत आहे. नाही, भेट घेण्याचं समाधान आम्ही कृतीच करणार आहोत ना. सर, शरद पवार अमरावती दौऱ्यावरती आहेत आणि त्यांनी आज अचलपूरमध्ये बच्चू कडूंची भेट घेतली. शरद पवार हे आता सातत्याने विरोधी म्हणजे जे जे कोणी आता विरोधी बाकावरती जाणार आहेत त्या सगळ्यांची भेट घेताना पाहायला मिळतात. तुमच्या विरोधात अर्थात अजित पवार गटाच्या विरोधात मूठ कशी बांधायची यामुळे शरद पवार आता संपूर्ण उतरलेत मैदानात. त्यांनी काल सांगितलं की बाबा ही भेट माझी राजकीय नाही, माझी खासगी चहा पाण्यासाठी मी जातोय, त्यामुळे हा राजकीय त्यांचा हेतू नाही असावा असं वाटतंय आम्हाला. परंतु दोन राजकीय नेते मंडळी ठीक आहे, त्या तर जात आहेत, चहा पाण्याला जात आहेत, त्याला काय करायचं आपण.
एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहे, कारण ते मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत त्यांच्या सोबत आहोत, ते नसले तर आम्ही वेगळा निर्णय घेण्याबद्दल देखील विचार करू असं बच्चू कडून म्हटलं. आता त्या बच्चू कडून विचारा ना, त्यांच्या मनात काय आहे मी कसं सांगणार. सर, देशामध्ये सध्या राम मंदिराचा विषय जास्त चर्चेमध्ये आलेला आहे, अशा मध्ये महायुती सरकारसाठी सुद्धा राम मंदिर हा एक आस्थेचा आणि चर्चेचा विषय आहे आणि एक नियोजन चालू आहे. शरद पवार यांना असं म्हणणं आहे की मला निमंत्रण आलं तरी सुद्धा मी जाणार नाही. निमंत्रण आलं तर नाही, त्या निमंत्रण आलं नाही ते जाणार नाही म्हणाले. आणि त्यांनी सांगितलं माझी 2-3 श्रद्धेच्या गोष्टी आहेत, तिथं मी श्रद्धेला जात असतो आणि ते आणि सातत्यानं नास्तिकच आहेत ते, पहिल्यापासून ते सांगत आहेत, पुरोगामी विचाराचे आहेत. त्यामुळं त्यांच्या त्यांनी कुठं जावं काय जावं हा काय विचारायचा अधिकार आपल्याला नाही. परंतु आम्ही महायुती म्हणून राम मंदिराचं आता जे सोहळा होणार आहे त्याला आम्ही सगळेजण फार आनंदाने सहभागी होणार आहोत. नाही, मला आलेलं नाही. मी राम मंदिर कागलला अयोध्येत मंदिर बांधायच्या आधी बांधलेलं आहे आणि फार उत्कृष्ट बांधलेलं आहे. नाही, पण त्याच राम मंदिरावरतून वाद आहेत. तुमचे विरोधक समरजित घाडगे म्हणतात की ते राम मंदिर आम्ही बांधलेलं आहे म्हणून, त्यांनी सरकारचा निधी आणला मंत्री असताना. निधी आणला आणि हा महत्वाचा भाग आहे की नाही, त्यांचे वडील आणि आम्ही एकत्र होतो राजकीय, त्यामुळं आम्ही एकत्र त्यावेळेला दोघं होतो, त्यामुळे निधी हा मीच आणून दिलेला आहे आणि त्यामुळे मंदिराची उभारणी आपण केली आहे. सर, अमोल कोल्ह्यांची शेतकऱ्यांची असो यात्रा जी आक्रोश यात्रा मोर्चा जो आहे तो निघत आहे. आजचा दुसरा दिवस आहे. काल जयंत पाटील जे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शरद पवार ते मंचावरती होते, त्यांनी थेट आव्हान जयंत पाटलांनी अजित पवारांना दिलं आहे की पाटण्याची भाषा ही योग्य नाहीये, अमोल कोल्हे हे सामान्यामधलं नेतृत्व आहे, अमोल कोल्हेंनी घराघरामध्ये छत्रपती शिवाजी आणि संभाजी यांची भूमिका जी आहे ती पोहोचवलेली आहे, जनतेपर्यंत त्यांचं कनेक्ट आहे ग्राउंड रूट वरती, त्यांना पाटण्याचं सोपं आहे म्हणून आव्हान दिलं अजित पवारांना. ठीक आहे, अजितदादांनी काय आत्मविश्वासाने सांगितलेलं आहे ते अजित पवारांना माहिती असेल, परंतु अमोल कोल्हेंनी मला वाटते दादा कुठे दुखावलेले आहेत, म्हणजे दादांची काहीतरी फसवणूक झाली असावी असं मला वाटतंय. कारण सातत्याने पहिल्या दिवशी आमची शपथविधी झाली त्यावेळी अमोल कोल्हे आमच्यावर होते आणि काहीतरी फसवणूक झाल्यामुळे दादा रागवलेले दिसतात. नाही, मला माहिती नाही, परंतु दादा रागवलेले आहेत असं दिसते त्यावरून ते, कारण ते अनेक वेळा मला तरी दादांना भेटताना मी अनेक वेळा त्यांना पाहिलेलं आहे. पण अमोल कोल्हे असं म्हणतात की माझ्या विरोधात फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा निर्माण केला जातोय, खर तर मी मतदारसंघात जात नव्हतो, शिरूर लोकसभा मतदारसंघात 2-3 वर्ष गेलो नाही असा अपप्रचार जो आहे तो माझ्याबद्दल केला जातो, परंतु माझ्या जवळच्या आणि काही मतदारसंघातल्या लोकांना विचारलं तर मी तिथे रोज कनेक्टिव्हिटीला रोज जातोय आणि मी उत्कृष्टपणे या लोकांचे मुद्दे संसदेत देखील मांडतोय, माझ्यावरती भ्रष्टाचाराचा कोणताही डाग नाही, त्यामुळे मला फसवण्याकरता हा नॅरेटिव्ह जो आहे तो सेट केला जातो असं थेट अजित पवारांवर हल्ला बोलत आहे. नाही, आता त्यांनी काय बोलले मला माहिती नाही, परंतु अमोल कोल्हे यांनी आम्हा सगळ्यांनाच पुढची निवडणूक मी लढवणार नाही, माझा जो व्यवसाय आहे म्हणजे जे हिरो म्हणून ते काम करतायत त्याच्यावर फार मोठा परिणाम होतो आहे, कारण माझ्यावर राष्ट्रवादीचा शिक्का बसलेला आहे पवारांचा, त्यामुळे माझं व्यक्तिगत त्या क्षेत्रामध्ये फार मोठं नुकसान झालं आहे हे अनेकदा त्यांनी आमच्यासमोर सांगितलेलं आहे आणि मी पुढच्या वेळेला निवडणुकीला राहणार नाही हे सुद्धा सांगितलं आहे आणि त्यांनी जरी खोटं असलं तर सांगावं. आता काय आलं मला माहिती नाही, परंतु त्यांनी निवडणूक लढवणार नाही हे आम्हा सर्वांना सांगितलेलं आहे, मला अनेक वेळा ते खाजगीत बोललेले आहेत आणि त्यांनी सांगितलं की माझ्यावर फार मोठा परिणाम होतोय, माझ्यावर शरद पवारांचा शिक्का बसलेला आहे, राष्ट्रवादीचा शिक्का बसलेला आहे आणि माझा व्यवसाय जो आहे त्याच्यावर माझा फार मोठा माझ्यावर नुकसान झालेलं आहे, त्यामुळे पुढची निवडणूक मी लढवणार नाही. असं एक प्रश्न असा आहे की सध्या सगळ्याच पक्षांमध्ये लोकसभाच्या निवडणुकीच्या संदर्भातल्या तयारी सुरू झालेली आहे, आज नागपूरमध्ये काँग्रेसची महारॅली निघते आहे, सध्याची राजकीय परिस्थिती बघता काय वाटतं, यंदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला यश मिळेल का, कारण की नुकतंच सुनील केदार यांना त्यांच्यावर त्यांना सुद्धा शिक्षा झाली. नाही, मी तुम्हाला सांगितलं नाही, यावेळेला मोदी साहेबांना दुसरा कोणताही पर्याय नाही, मोदी साहेब हे या देशाचे पुन्हा एकदा पंतप्रधान होणार. राहुल गांधींची भारत न्याय यात्रा देखील 14 जानेवारीपासून होते, भारत जोडो यात्रेच्या यशानंतर आता भारत न्याय यात्रा जी मणिपूर पासून सुरुवात होणार आहे, ज्या मणिपूरमध्ये महिला हिंसाचार झालेली घटना. गेल्या वेळेस भारत जोडोच्या यात्रेमुळे आपल्याला असं वाटलं होतं की फार मोठा फरक 3 राज्यात तरी होईल, ज्या 3 राज्यांची आता परवा निवडणुका झाल्या, मग त्या यात्रेचा काय परिणाम झालेला दिसत नाही, या पुढच्या यात्रेचा परिणाम होईल असं मला नाही वाटत. आता 2024 हे नरेंद्र मोदींचं वर्ष आहे.
आपल्या सरकारमधील आमदार भरत शेठ गोगावले यांना मंत्रिपद कधी मिळणार याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेली आहे. लोक त्यांना फसवतात असं सुद्धा उदय सामंत बोलताना पाहायला मिळतात. मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे की भरत शेठ गोगावले फक्त बोलण्यापुरते भावी मंत्रीच राहणार आहे? नाही, मला काय त्याची माहिती नाही. एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस, अजितदादा आणि अमित शहा साहेबांना माहिती असेल कधी मंत्रिमंडळाचा विस्तार आहे, मला त्याची काही माहिती नाही. सर, तुम्ही कोल्हापूर जिल्ह्याचे जसे पालकमंत्री आहात तसे अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. पुणे जिल्ह्याच्या DPTC मध्ये जे भाजप आणि शिवसेनेचे जे सदस्य आहेत त्यांनी अजित पवारांच्या विरोधात उघडपणे नाराजी दर्शवलेली आहे. जवळपास 800 कोटींची कामं अजित पवारांनी परस्पररित्या आपल्या समर्थकांना दिलेली असं त्यांचा पत्राद्वारे खुलासा आहे. आणि बाहेर माध्यमांसमोर येऊन अजित पवार हे कसे चुकीचे वागतात या सगळ्या संदर्भात त्यांनी भाजप आणि शिवसेनेच्या DPTC मेंबरने खुलासा केलेला आहे. वारंवार अजित पवारांचं खच्चीकरण महायुतीतल्या पक्षाकडनं होत आहे का? मला वाटतं की ते गैरसमज झालेला आहे. कारण मी 18-19 वर्षे अनेक जिल्ह्याचा पालकमंत्री राहिलेलो आहे. एवढा निधी लोकप्रतिनिधींना आपल्या विकास कामासाठी कुठल्याच जिल्हा नियोजन मंडळामध्ये देता येत नाही आणि तशी परिस्थिती नसते. अनेक विभागासाठी जो निधी असतो, शालेय शिक्षणासाठी निधी असतो, त्याच्यानंतर फॉरेस्टसाठी निधी असतो, अनेक जे आपले विभाग आहेत त्यांच्यासाठी रस्ते निधी असतो. लोकप्रतिनिधींना खर्च करण्यासाठी 800 कोटी रुपये आहेत हे काहीतरी चुकीचं आहे असं मला वाटतं आहे. आमच्या कोल्हापूरचं सुद्धा जे नियोजन मंडळ आहे 500 कोटीचं आमचं बजेट आहे, त्यामध्ये अनेक विभाग आहेत. लोकप्रतिनिधींना विकास कामासाठी खर्च करण्यासाठी एवढा निधी नाही, काहीतरी गैरसमज होतोय. मला वाटतं दादा लवकर त्याचं स्पष्टीकरण करतील. पण महायुतीच्या पक्षाकडनं अजित पवारांचं खच्चीकरण योग्य आहे का? सातत्याने पत्र बाहेर येताना पाहायला मिळतात. फडणवीसांनी नवाब मलिकांच्या संदर्भातलं पत्र अजित पवारांना पाठवलं, आता महायुतीकडनं, महायुतीच्या अर्थात शिवसेना भाजपच्या DPTC मेंबर कडनं अजित पवारांच्या विरोधातलं पत्र. नाही, त्यांचं काय गैरसमज असेल ते दादा अजितदादा बसून त्यांचा गैरसमज दूर करतील. परंतु दादांचं वाढतं राजकीय वजन कमी करण्याकरता महायुतीतले घटक पक्ष? नाही, मला नाही तसं वाटत, काहीतरी गैरसमज झालेला आहे त्यांचा. सर, आपल्याच गटातले काही हे आहेत, त्यांनी प्रत्येक जिल्हाध्यक्षांना दादांनी जशी घोषणा केली होती जिल्हाध्यक्षांना जे प्रचाराकरिता तशाच काही गाड्या ज्या आहेत त्या आलेल्या आहेत, काय सांगू? आता मग आता ज्या दिवशी घोषणा केली मी नव्हतो, काल सुद्धा ज्या गाड्या आल्या त्यावेळेला मी नव्हतो. नेमकं अजितदादा काय करणार आहेत ते त्यांनी जाहीर केलेलं आहे, त्यामुळे वाटतं पक्षाचं काम वेगवान व्हावं. आता हे वर्ष निवडणुकांचं आहे, अध्यक्षांनी फिरावं यासाठी काय पक्ष गाड्या देत असेल तर चांगली आनंदाची गोष्ट आहे. यावेळेला आपल्याला महायुतीचं सरकार राज्यात आणायचं आहे, देशात आणायचं आहे, यासाठी या गाड्याचा उपयोग चांगला होईल. मला काही माहिती नाही. सर, चंद्रशेखर बावनकुळेंनी नवाब मलिकांच्या प्रकरणासंदर्भात भूमिका स्पष्ट केलेली आहे की नवाब मलिकांच्या संदर्भात आमचे नेते अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहून भूमिका स्पष्ट केली आहे. आता वेळ आहे अजित पवारांची, अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी नवाब मलिकांच्या संदर्भात. कारण की अलीकडेच 2 दिवसापूर्वी नवाब मलिकांनी अजित पवारांना भेट देऊन आपल्या मतदारसंघात कामं होत नसल्याची तक्रार केली होती. आता देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा बसतील ना आणि त्यांचं काय एकमेकांचे मुद्दे असतील नवाब मलिकांच्याबद्दल चर्चा करतील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.